नमस्कार, KTurtle मधील क्वेश्चन ग्लूज वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण अँड नॉट क्वेश्चन ग्लूज शिकणार आहोत. ही ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS वर्जन 12.04, KTurtle वर्जन 0.8.1 बीटाचा वापर केला आहे. आम्ही मानत आहोत की तुम्हाला KTurtle आणि KTurtle च्या if else विषयी मूलभूत ज्ञान आहे. जर नसेल तर संबंधित ट्यूटोरियल साठी आमचे संकेतस्थळ पहा. पुढे जाण्यापूर्वी आता मी तुम्हाला क्वेश्चन ग्लू शब्दांविषयी समजविते. क्वेश्चन ग्लू शब्द आपल्याला छोट्या प्रश्नांना एका मोठ्या प्रश्नात स्थापित करण्यास सक्षम बनविते. अँड ऑर आणि नॉट हे काही ग्लू शब्द आहेत. ग्लू शब्द इफ एल्स कंडिशन्स मध्ये जोडण्यासाठी एकत्रित वापरतात. आता नवीन KTurtle ॲप्लिकेशन खोलू. डॅश होम वर क्लिक करा. सर्च बार मध्ये KTurtle टाइप करा आणि ऑप्शन्स वर क्लिक करा. आता ट्यूटोरियलची सुरुवात ग्लू शब्द अँड ने करू. माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करेन. कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. प्रोग्राम टाइप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरू करा. स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करीत आहे. ते शक्यतो थोडे अस्पष्ट असू शकते. आता कोड पाहू. रीसेट कमांड टर्टलला त्याच्या डिफॉल्ट स्थानी स्थापित करतो. प्रोग्राम मधील मेसेज कीवर्ड नंतर दुहेरी अवतरण चिन्हात दाखवते. मेसेज कमांड स्ट्रिंग इनपुट म्हणून घेते. तो स्ट्रिंग मध्ये टेक्स्ट समाविष्ट केलेला एक पॉपअप डायलॉग बॉक्स दाखवेल. स्ट्रिंग आणि नॉन नल स्ट्रिंग साठी एक बीप उत्पन्न करेल. ए बी आणि सी व्हेरिएबल्स आहेत जे यूजर इनपुट संग्रहित करतात. आस्क कमांड व्हेरिएबल्स मध्ये संग्रह करण्यासाठी यूजर इनपुट विचारतो. इफ ए प्लस बी ग्रेटर दॅन सी आणि बी प्लस सी ग्रेटर दॅन ए आणि सी प्लस ए ग्रेटर दॅन बी इफ कंडिशन तपासतो. जेव्हा अँड सोबत जोडलेले दोन प्रश्न ट्रू आहेत तर परिणाम ट्रू आहे. इफ ए नॉट इक्वल टू बी and b not equal to c and c not equal to a if condition तपासतो. जेव्हा वरील if condition true आहे तर control nested if block मध्ये सरकते. font size 18 print command द्वारे वापरून font size स्थापित करते. go 10, 100 टर्टलला 10 पिक्सेल्स कॅनव्हासच्या डावीकडे आणि 100 पिक्सेल्स कॅनव्हासच्या वरील बाजूकडे कमांड करते. प्रिंट कमांड इफ नॉट कंडिशन तपासून स्ट्रिंग प्रदर्शित करतो. एल्स कमांड एल्स कंडिशन तपासतो जेव्हा ब्लॉक मधील इफ कंडिशन फॉल्स असते. प्रिंट कमांड एल्स कंडिशन तपासून स्ट्रिंग प्रदर्शित करतो. else कमांड अंतिम कंडिशन तपासतो. येथे else फक्त तेव्हाच तपासतो जेव्हा वरील if conditions false असतात. print कमांड else कंडिशन तपासून स्ट्रिंग प्रदर्शित करतो. मी सर्व कंडिशन्स तपासण्यासाठी कोड रन करेल. प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटणावर क्लिक करा. एक मेसेज बॉक्स पॉप्स अप करेल. ओके वर क्लिक करा. आता length of AB साठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. length of BC साठी 8 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. length of AC साठी 9 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. कॅनव्हास वर इस कॅलेन ट्रायंगल दाखविला जातो. पुन्हा रन करू. एक मेसेज बॉक्स पॉप्स अप करेल. ओके वर क्लिक करा. आता AB च्या लांबी साठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. BC च्या लांबीसाठी 6 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. AC च्या लांबीसाठी 6 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. कॅनव्हास वर
not a scalene triangle दाखविला जातो. आता डिफॉल्ट कंडीशन तपासण्यासाठी पुन्हा रन करा. एक पॉपअप डायलॉग बॉक्स दाखवेल. ओके वर क्लिक करा. आता AB च्या लांबीसाठी 1 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. BC च्या लांबीसाठी 1 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. AC च्या लांबीसाठी 2 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. कॅनव्हास वर डज नॉट सॅटिस्फाय ट्रायंगल्स इनइक्वालिटी प्रदर्शित झाले आहे. आता हा प्रोग्राम रद्द करा. आता मी कॅनव्हास स्वच्छ करण्यासाठी क्लियर कमांड टाइप करेल आणि रन करेल. आता आपण नॉट कंडिशन सोबत काम करू. आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटर मधून कॉपी करेल आणि केटर्टल एडिटर मध्ये पेस्ट करेल. कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि केटर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. प्रोग्राम टाइप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरू करा. स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट झूम करेल आणि समजावेल. रीसेट कमांड टर्टलला डिफॉल्ट पोझिशनवर स्थापित करते. A, B आणि C व्हेरिएबल्स आहेत जे यूजर इनपुट संग्रहित करतात. If not A is equal to B and B is equal to C and C is equal to A हे if not कंडिशन तपासतात. Not हा विशेष ग्लू शब्द आहे. तो त्याच्या ऑपरेंडच्या तार्किक व्यवस्थेविरुद्ध काम करतो. उदाहरणार्थ जर दिलेली कंडिशन ट्रू आहे तर नॉट तिला फॉल्स करतो आणि जर कंडिशन फॉल्स आहे तर आउटपुट ट्रू राहील. प्रिंट कमांड इफ नॉट कंडिशन तपासून स्ट्रिंग प्रदर्शित करतो. एल्स कमांड एक्झिक्यूट होते जेव्हा इफ कंडिशन फॉल्स असते. प्रिंट कमांड एल्स कंडिशन तपासून स्ट्रिंग प्रदर्शित करतो. Go 100,100 टर्टलला 100 पिक्सेल्स कॅनव्हासच्या डावीकडे आणि 100 पिक्सेल्स कॅनव्हासच्या वरील बाजूकडे कमांड करते. Repeat 3 within brackets turn right 120 forward 100. कमांड टर्टलला कॅनव्हासवर एक समभुज त्रिकोण काढण्यास सांगतो. मी सर्व कंडिशन्स तपासण्यासाठी प्रोग्राम रन करते. कोड रन करण्यासाठी F5 की दाबा. AB च्या लांबीसाठी 6 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. BC च्या लांबीसाठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. AC च्या लांबीसाठी 7 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. कॅनव्हास वर ट्रायंगल इज नॉट इक्विलेटरल दाखवित आहे. पुन्हा रन करू. आता AB च्या लांबीसाठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. आता BC च्या लांबीसाठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. आता AC च्या लांबीसाठी 5 दाखल करा आणि ओके वर क्लिक करा. कॅनव्हास वर ट्रायंगल इज इक्विलेटरल दाखवित आहे. एक समभुज त्रिकोण कॅनव्हास वर काढला आहे. याबरोबर हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. चला सारांश पाहू. या ट्यूटोरियल मध्ये आपण क्वेश्चन ग्लूज अँड नॉट शिकलो. असाइनमेंट म्हणून मी इच्छिन की तुम्ही निश्चितेसाठी प्रोग्राम लिहा. क्वेश्चन ग्लू ऑरच्या मदतीने काटकोन त्रिकोणासाठी कोण ठरवा. इफ ऑरची रचना अशी आहे. इफ कंसात कंडिशन ऑर कंसात कंडिशन ऑर कंसात कंडिशन कर्ली कंसात डू समथिंग एल्स कर्ली कंसात Do something. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद.